शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये हे नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे हे थेट विधानसभेपर्यंत असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे नाशिक जिल्ह्यातल्या आमदारांचे कनेक्शन्स देखील या ड्रग प्रकरणाशी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे आपल्यासोबत नाशिकच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आहेत ताई अत्यंत गंभीर असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे नाशिकच्या आमदारांचे धागेदोरे कनेक्शन्स हे ललित पाटील प्रकरणात आहेत संजय राऊत एक तर मनोरुग्ण झालेले आहेत नाही तर तेच ड्रग्ज घेत आहेत असं माझं मत झालेलं आहे त्यांची ज्या पद्धतीने चिडचिड महाराष्ट्राच्या पोलिसांनी ड्रग्जचा कारखाना उघड केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने चिडचिड करायला सुरुवात केलेली आहे मला असं वाटतंय की आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय यांनी संजय राऊतांना जरा तपासावं कारण विरोधी पक्षाचं काम आहे हे वर्षभरापूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा ह्या प्रकरणावरती वाचा फोडली दोन वेळा मी विधानसभेमध्ये वे वाचा फोडली आत्तासुद्धा ज्यांना ज्यांच्यावरती कारवाई होते त्यांच्या नाव नंबर फोन नंबर सह मी पोलिसांना माहिती देते महिला लोकप्रतिनिधी एका डिटेक्टिव्ह एजन्सी सारखं काम करते आणि आमची महाराष्ट्राची पोलीस आदरणीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते कारखाना एक नाशिकचा उघडकीस आला सोलापूरचा कारखाना उघडकीस आला अजून ह्या ड्रग्ज मधल्या कनेक्शन मधले लोक जे आहेत हे उघडकीस आणतय आणि संजय राऊत ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करतायत आमदारांच्यावरती बेछूट आरोप करतायत देवेंद्र फडणवीसवरती ते भ भांग घेतली का माझं म्हणणे की सकाळी सकाळी उठून हे एक तर मनोरुग्ण असा बोलू शकतो नाही तर जो ड्रग्ज घेतो किंवा नशा करतो भांग घेणारा माणूसच अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करू शकतात त्यामुळे राज्याच्या गृह खात्याला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की आज संजय राऊत यांची पहिली नार्कोटिक टेस्ट करा ते कुठले अंमली पदार्थ घेतात का ते कुठले ड्रग्ज घेतात का आणि त्यांचं ह्याच्यामध्ये काही नुकसान झालेलं आहे का ललित पाटील हा शिवसेनेचा कार्यकर्ता होता आणि जेव्हा एकत्रित गट होता तेव्हापासूनचा ललित पाटील हा उद्धव ठाकरे गटाचा होता आणि मग ललित पाटीलला अटक झाल्यानंतर त्याला अटक होती हे लक्षात आल्यानंतर आमचे संजय राऊत आज बेताल झालेले आहेत आणि त्यामुळे ललित पाटीलला अटक झाल्यामुळे संजय राऊत बेताल झालेत का त्यांचे या प्रकरणाशी काही धागेदोरे आहेत का ही त्यांची चौकशी सरकारने पूर्णता करायला पाहिजे संजय राऊत असं देखील म्हणतायत की प्रत्येक आमदाराला सोळा लाख ना अकरा लाख अशा पद्धतीचे हप्ते जे आहेत ते या ड्रग्स प्रकरणात जात आहेत थेट गृहमंत्र्यांना देखील याचे हप्ते जात आहेत का असा देखील सवाल उपस्थित केलाय माझं मत आहे आमदार इथला कुठलाही हप्ते घेणारा नाही हप्ते घेऊन संसार करणारा नाही माझं मत आहे की ललित पाटील कडून संजय राऊतांना का मातोश्रीला हप्ता जात होता का ह्याची तपासणी मला असं वाटतंय की राज्याच्या गृह खात्याने करायला पाहिजे मोर्चा जरा यांना काढायचा होता यांनी आधी वर्षभर मोर्चा का निघडला दोन आधी मोर्चा का काढला मुस्लिम समाजाने या ठिकाणी मोर्चा काढला होता कारण त्यांची पोरं नशा करताय ते लक्षात आलं अहो मी तर पोट तिडकीने आपण बघितलं असेल की या विषयावरती सातत्याने बोलतीये राज्याच्या गृह खात्यांना मी नंबर देतीये राज्याचा गृह खाता का त्याच्यावरती काम करतय मात्र संजय राऊत साहेबांचं कुठंतरी पोटात दुखतय आणि हे पोटात त्यांचा हत्ता बंद झालाय का म्हणून का चौकशी सरकारने करण्याची आवश्यकता आहे खूप भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी देखील देखील आता या संपूर्ण प्रकरणात मागणी केलेली की संजय राऊत यांची नार्को टेस्ट करावी एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप होताना बघायला मिळतात आजच्या मोर्चाच्या निमित्तानं हे सगळे आरोप होत असले तरी यामध्ये पोलीस तपास आता कशा दिशेने जाणार हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह सह मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं